Hey guys, welcome back to the another video of government jobs channel. असं वाटतं की योग्य ते कार्य चाललेलं आहे आणि पदांच्या भरतीच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आम्ही आता 75,000 पदं भरायला घेतलेली आहेत. त्याकरता आम्ही वेगवेगळ्या एजन्सीज देखील अपॉइंट केल्यात. महत्वाचा विषय यात काय आहे की मागच्या काळामध्ये पद भरतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले. आपल्याला माहिती आहे शेवटी ट्रान्सपरंट पद्धतीने परीक्षा झाल्या पाहिजेत. जर पेपर फूट होत असेल तर मग हुशार विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हे कसं करता येईल आणि म्हणून आम्ही TCS सारखी कंपनी, IBPS सारख्या या ज्या देशभरामध्ये ज्यांच्या विरुद्ध एकही तक्रार नाही अशा कंपन्या आता अपॉइंट केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या परीक्षा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेतो आहोत आणि त्यातनं येत्या काळामध्ये ही अपॉइंटमेंट होईल. पुण्यामध्ये जरा हे जास्त सेन्सिटिव्ह असतं कारण पुण्यामध्ये MPSC चे क्लासेस खूप चालतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसचे देखील काही, म्हणजे मी असं सगळ्यांवर दोष देत नाही, पण त्यांचे काही अजेंडे असतात त्यामुळे कधी त्यातनंही काही नवनवीन गोष्टी तयार होतात. पण मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो MPSC असेल किंवा या ठिकाणी इतर पदभरती असेल ही वेळेत करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करतो. आपण FRAच्या संदर्भातला विषय म्हटलेला, FRA ऑलरेडी आपण तयार केलेले आहेत, FRA आपल्याकडे आहेत, पण त्याच्यामध्ये अजून काही स्ट्रेंथनिंग करायचं असेल तर जरूर, किंवा काही घटक त्यातनं सुटले असतील तर ते घटक देखील त्याच्यामध्ये कसे टाकायचे हा प्रयत्न आपण करूया. घ्या शेवटचं आरोग्य. त्याचप्रमाणे काही जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.